देशामधल्या प्रत्येक नागरिकाशी निगडीत अशी ही बातमी आहे, कारण आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, ज्यामध्ये देशातल्या प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे आणि त्यासोबतच निवडणुकीच्या आधीचा हा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे त्याला अंतरिम अर्थसंकल्प असं म्हटलं जातं आणि यामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुद्धा काही तरतुदी असू शकतात. आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला हा शेवटचा अर्थसंकल्प आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अंतरिम बजेट सादर करतील, त्यामुळे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार यावेळेला घोषणांचा पाऊस पाडणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यामध्ये करदाते, शेतकरी, महिला, सर्वसामान्य माणसं या सगळ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण निवडणुकांच्या आधी समाजामधल्या या सगळ्या घटकांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो. तर आजच्या बजेटमधून सर्वसामान्यांसाठी कोणकोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात बघूयात. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घोषणांचा पाऊस पाडणार का याकडे लक्ष आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आजच्या बजेटमधून नेमकं काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. करामधली सूट ही 7 लाखांवरून 8 लाखांवरती जाण्याची शक्यता वर्तवली जाते. सोनं चांदीसारख्या मौल्यवान धातूंवरचा टॅक्स हा कमी होऊ शकतो. शेतकऱ्यांसाठी कृषी क्रेडिटचं टार्गेट वाढवण्याची शक्यता आहे. सध्या कृषी सन्मान योजना सुरू आहे. तर महिला सबलीकरणासाठी सुद्धा विशेष घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे आजच्या बजेटमधून. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक जे आहेत त्या सगळ्यांसाठी विशेष तरतूद सुद्धा केली जाऊ शकते. केंद्रीय कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून 8वा वेतन आयोग मागता आहे, त्यामुळे 8वा वेतन आयोग सुद्धा स्थापन होण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर सुद्धा कमी करण्यावरती भर असेल. यासोबतच मोबाईलचे स्पेअर पार्ट यावरची जी आयात असते या आयात करामध्ये घट होऊ शकते. तर मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणं जी आहेत इतर ती सुद्धा स्वस्त होतील का याकडे सुद्धा लक्ष असेल. तर स्पेस कंपन्यांसाठी GST मध्ये सूट मिळणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत. शिवाजी, खरं तर उत्सुकता आहे निवडणुकांच्या आधीचा जरी हे बजेट असलं तरी सुद्धा, कारण घोषणांचा पाऊस पाडणार का अशी शक्यता वर्तवली जाते आहे. खरं तर हे जे पूर्ण बजेट आहे हे पूर्ण नसणार आहे. हा हंगामी अर्थसंकल्प असेल आणि हा हंगामी अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता निर्मला सीतारामन ह्या लोकसभेत सादर करतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणुका असल्यानं सर्वसामान्यांचं याकडे मोठं लक्ष असणार आहे आणि बिझनेसमॅनला मोठा दिलासा मिळेल का हा खरा तर प्रश्न असेल, कारण निवडणुकीच्या तोंडावरती अवघ्या जून जुलै महिन्यांसाठी सादर करणारा हा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळं या अर्थसंकल्पामधून नक्की काय बाहेर येतंय कोठडीतून निर्मला सीतारामन यांच्या हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र जसं आपण आता सांगितलं त्या पद्धतीने काही करामध्ये सवलत, त्याचबरोबर 8वा वेतन आयोग, महिलांसाठी विशेष योजना आपल्याला पाहायला मिळतील. तर सातत्यानं मोदी सरकारने ज्या पद्धतीने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महिला सबलीकरणावरती भर दिला, त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महिला शक्ती पाहिली, त्यानंतर संसदेच्या नवीन सभागृहामध्ये द्रौपदी मुर्मू ह्या देखील एक महिला आहेत. तर आज जर आपण पाहिलं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या देखील एक महिला आहे. नारी शक्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि यावरतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिल्यामुळं आजच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी काय नक्की विशेष दिलं जातंय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण या अगोदर देखील एक विशेष अधिवेशन बोलून मोदी सरकारने
महिलांसाठी संसदेमध्ये आरक्षण देण्यात आलं होतं, त्यामुळे सातत्यानं महिलांच्या सबलीकरणावरती भर देताना मोदी सरकार पाहायला मिळत आहे. आणि मोदी सरकार या अधिवेशनामध्ये महिलांसाठी विशेष काही योजना आणताय का? कारण सातत्यानं मोदी सरकारच्या ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात मागे उभं राहताना पाहायला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर उज्ज्वला गॅस योजना असो, पंतप्रधान आवास योजना असो, यासाठी महिलांसाठी स्वतःचं घर होणं हे महत्वाचं राहिलेलं आहे. आणि सगळ्याची सगळ्या जवळजवळ बहुतांश योजना ह्या महिलांसाठी असल्याचं मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये पाहायला मिळालं होतं. त्यामुळं आता आजच्या अर्थसंकल्पामध्ये महिला हा सगळ्यात मोठा फॅक्टर असेल. शेतकऱ्यांसाठी देखील 12,000 रुपये पंतप्रधान शेतकरी योजनेअंतर्गत जे दिले जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 6,000 दिले होते, मात्र वर्षे जे 6,000 किंवा 8,000 वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते देखील एकल महिला शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी वाढवले जाणार असल्याची समजते. सरसगट वाढवले जात आहेत की नाही हे देखील पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे जून जुलै पर्यंत देशाचा कारभार चालवण्यासाठी सादर केला जाणारा हा अर्थसंकल्प नक्की कसा असेल हे पाहणं महत्वाचं आहे. अगदी शिवाजी, ज्या पद्धतीने महिला आहेत, शेतकरी वर्ग आहे, या सगळ्यांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न दिसेल, त्याच पद्धतीने केंद्रीय कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि जे पेन्शन धारक आहेत त्या सगळ्या वर्गासाठी सुद्धा नेमकं काय असू शकतात तरतुदी? कारण ज्यावेळेला राज्यातल्या निवडणुका लढवल्या गेल्या तेव्हा पेन्शन धारकांचे, सरकारी कर्मचाऱ्यांचे मुद्दे अधोरेखित केले गेले होते. शिवाजी यांच्याशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात. मात्र आपण बघतोय मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला यंदाच्या वेळेचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे, त्यामुळे याकडे लक्ष आहे. निवडणुकांच्या तोंडावरती सादर होणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाला अंतरिम बजेट असं म्हटलं जातं कारण निवडणुकांच्या आधीचा हा अर्थसंकल्प असतो. मतदारांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न एका पद्धतीनं या अंतरिम बजेटच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. तर वेगवेगळ्या समाज घटकांसाठी या अर्थसंकल्पामधून विशेष अशा तरतुदी सुद्धा केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना नेमकं काय मिळणार याकडे सुद्धा लक्ष आहे. सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंवरचा जो कर आहे त्यावरती काय पद्धतीने घोषणा केल्या जाऊ शकतात, त्यामध्ये काही कर सवलत दिली जाऊ शकते का, करदात्यांना नेमका काय दिलासा दिला जाऊ शकतो याकडे सुद्धा लक्ष असेल. तर सोनं चांदीसारखे जे मौल्यवान धातू आहे ज्यामध्ये अनेक जण गुंतवणूक करत असतात यावरचा टॅक्स सुद्धा कमी केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा यंदाच्या अर्थसंकल्पामधून नेमकी काय तरतूद असेल यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. वेगवेगळ्या योजना खरं तर सध्या तरी देशामध्ये सुरू आहेत आणि पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सध्या 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पद्धतीने जमा होत असतात. या सगळ्याचं आता जे लिमिट आहे या सगळ्याची